शिक्षा मंत्रालय ने देश भर के कोचिंग इंस्टीट्यूट्स के लिए गाइडलाइन जारी की है। इसके तहत अब कोचिंग इंस्टीट्यूट 16 साल से कम उम्र के बच्चों को एडमिशन नहीं दे सकेंगे। इस विषय पर कांग्रेस नेता नाना पटोले ने अपनी प्रतिक्रिया दी है, उनका क्या है कहना देखते हैं। देखो, दोन गोष्टी आहेत की महाराष्ट्रात आपण पाहिलं की महाराष्ट्रातलं भाजपचं शैक्षणिक धोरण म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळा सगळ्या बंद करा, हे शैक्षणिक धोरण आहे। आता जिल्हा परिषदच्या शाळा बंद झाल्या तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची, शेतमजुरांची मुलं मुली कुठे शिकणार हे कळत नसेल ना। पण सामान्यातल्या सामान्याच्या मुला मुलींना शिक्षणापासून दूर करायचं, त्याला अज्ञानी करायचं, त्याच्या हाताला काम द्यायचं नाही, 150 रुपयाचं धान्य द्यायचं आणि आम्ही सांगतात की आम्ही मोफत धान्य वाटतो। काँग्रेसनी पण मोफत धान्य दिलेलं आहे, काँग्रेसनी याचा प्रचार केला नाही। काँग्रेसनी नाम मात्र 2 रुपये त्याच्यामध्ये घेतले होते, पण त्याच्याबरोबर रोजगार दिले होते। आणि धान्य देत असताना साखर, तेल, मातीचं तेल, खायचं तेल, डालडा, रवा सगळं दिलं जात होतं, पण नाम मात्र दराने दिलं जात होतं। पण हे फुकट तांदूळ, कधी मका, कधी गहू अशा पद्धतीचं देऊन एक प्रकारचं चेष्टा करण्याचं पाप BJP करताना आपण पाहतो आहे। हाताचं काम हिसकून घेतलं, त्याच्यामुळे बेरोजगारी म्हणजे आर्थिक कमजोर करायचं आणि शैक्षणिक संपवायचं असा हा जो प्लॅन BJPचा आहे त्याचा एक हा एक प्रत्यय आहे। त्याच्यामुळे शैक्षणिक व्यवस्थेतून बहुजनांनाच काढून टाकायचं हा प्लॅन आहे, त्याची ही सुरुवात आहे आणि महाराष्ट्रात ती सुरुवात झालेली आहे।